भारतीय समाजाचे वर्गीकरण या प्रकरणामध्ये आपण ज्या ज्या संकल्पना पाहिल्या जे जे समुदाय पाहिले त्यामध्ये आदिवासी समुदायाचा आपण सविस्तर अभ्यास केलेला आहे त्यापाठोपाठ ग्रामीण समुदायाचाही आपण अभ्यास केलेला आहे आणि आज सगळ्या विद्यार्थ्याला सूचना इकडं की तुम्ही म्यूट करा आवाज गोंधळ गडबड अजिबात करू नका प्रॉब्लेम होतोय म्यूट करा म्यूट कोणाचा तरी माईक चालू आहे माईक बंद करा हॅलो म्यूट करा आवाज म्यूट करा तर आजच्या तासामध्ये आपण जे काही शहरी समुदायाच्या प्रमुख समस्या आहेत या समस्येचा अभ्यास करणार आहोत ज्याप्रमाणे ग्रामीण समुदायाच्या समस्या त्यानंतर त्या अगोदर ग्रा आदिवासी समुदायाच्या समस्या आणि आजच्या तासाम तासामध्ये आपण नागरी समुदायाच्या समस्येचा अभ्यास करणार आहोत तत्पूर्वी शहरी समुदाय त्याच्या व्याख्या आणि शहरी समुदायाची वैशिष्ट्ये जी आहेत हे आपण सविस्तर पाहिलेली आहेत एकंदरीत शहर किंवा नगर कशाला म्हणायचं याचा आपल्याला ज्ञान प्राप्त झालेलं आहे त्या दृष्टिकोनातून आज आपण शहरी समुदायातल्या ज्या काही प्रमुख समस्या आहेत या समस्येचा विस्तारित अभ्यास करणार आहोत आता शहरी समुदाय म्हणल्याच्या नंतर साहजिक आहे की लोकसंख्येची घनता जास्त आहे सर्वात मोठी समस्या जी आहे सर्व समस्येची जननी म्हणून आपण ज्या लोकसंख्या समस्येचा अभ्यास करतो या लोकसंख्येची समस्या जी आहे समस्य या समस्येनं आदिवासी असेल शहरी असेल अथवा ग्रामीण समुदाय ग्रामीण समुदाय या तिन्ही समुदायाला मोठ्या प्रमाणात भेडसावण्याचं काम केलेलं आहे जत जशी लोकसंख्या वाढत चालली आणि निसर्गातील साधन संपत्ती अपुरी पडत चालली नैसर्गिक साधन संपत्तीचं प्रमाण अपुऱ्या प्रमाणात तुलनेत कमी पडू लागल्यामुळं किंवा निसर्ग वेळेवर व्यवस्थितनं निसर्गाची क्रिया चालल्यामुळं आदिवासी आणि ग्रामीण समुदायाला सातत्यानं ज्या काही समस्या उद्भवल्या उपजीविकेच्या साधनाचा जो काही तुटवडा त्या ठिकाणी निर्माण झाला दोन हाताला जी काही मजुरी किंवा काम पाहिजे त्या ते काम त्याला उपलब्ध होत नाही आणि म्हणून ग्रामीण आणि आदिवासी समुदायातील लोकांचं एक प्रकारचं स्थलांतर जे आहे हे स्थलांतर शहरी भागाकडे होत गेलं त्यानंतर शहरी भागामध्ये अनेक प्रकारच्या सोयीसुविधा सुई त्यामध्ये शिक्षण असेल त्यामध्ये दळणवळण असेल त्यामध्ये न्यायव्यवस्था असेल त्यामध्ये अनेक सरकारी कार्यालय असतील ह्या कामाच्या संदर्भात अनेक लोकांचं जे काही स्थलांतर आहे ग्रामीण आदिवासी समुदायातून हे निश्चितच शहरी समुदायामध्ये मोठ्या प्रमाणात होत चाललेलं आहे त्यातले त्या दिवसेंदिवस जलंधर जो आहे हा वाढत चाललेला आहे आणि एकंदरीत अशा परिस्थितीमध्ये लोकसंख्या वाढत चाललेली आहे आणि या लोकसंख्या वाढती लोकसंख्येमुळे शेरी भागाकडे स्थलांतर होण्याचं जे काही प्रमाण जे आहे हे दिवसेंदिवस हे वाढत चाललेलं आहे आणि मग शेरी समुदायाचा ज्यावेळेस आपण अभ्यास करतो त्यावेळेस शेरी समुदायामुळे शेरी समुदाय समुदायामध्ये या लोकसंख्येमुळं किंवा लोकसंख्येची जी काही घनता वाढ वाढल्यामुळं शेरी समुदायामध्ये गर्दीचं प्रमाण हे मोठ्या प्रमाणात झालं वास्तव्य करणाऱ्याचं प्रमाण हे मोठ्या प्रमाणात शेरी समुदायामध्ये झालं जागा कमी पडू लागली लोकसंख्या वाढू लागली हे मुख्य कारण शहरी समुदायातील समस्येपैकी एक आहे आता लोकसंख्या वाढत चालली वास्तव्य करणाऱ्याचं किंवा राहणाऱ्याचं प्रमाण निश्चितच शहरी समुदायामध्ये वा वाढत चाललं आणि मग साहजिक आहे की शहरी समुदायाच्या संदर्भातली जी काही जो काही जागेचा व्यास आहे भूप्रदेश निश्चित जो भूप्रदेश आहे हा भूप्रदेश किंवा जागा जी आहे ती ती अपुरी पुढू लागली आणि म्हणून अपुऱ्या जागेमध्ये जास्तीच्या संख्येनं राहणं अपुऱ्या घरामध्ये जास्तीच्या संख्येनं लोक त्या ठिकाणी वास्तव्य करू लागले आणि ह्या वाढलेल्या सातत्यानं गर्दीमुळे शहरी समुदायातल्या समस्या वाढत चालल्या त्यानंतर शहराचं जे काही आकारमान आहे हे अस्तव्यस्त होत गेलं झोपडपट्टीचं प्रमाण असेल एमआयडीसीस किंवा औद्योगिक क्षेत्राचं से प्रमाण असेल व्यापारी किंवा पेठा ज्या असतील याचं प्रमाण असेल हे निश्चितपणे हे वाढत वाढत चाललेलं आहे दळणवळणाची साधनं जी आहेत ह्या साधनामध्ये दिवसेंदिवस वाढ होत चाललेली आहे ह्या दळणवळणाच्या साधनानं ही बऱ्याचशा मोठ्या प्रमाणात जागा व्यापलेली आहे आणि म्हणून जी मूळ प्रॉपर जी शहरातली जागा आहे ही जागा निश्चितच कमी पडू लागली आणि अनेक समस्या ज्या आहेत ती त्यातून उद्भवण्यास उद्भवू लागलेल्या आहेत प्रचंड मोठ्या प्रमाणात वाढत चाललेली गर्दी त्यानंतर अपुरे निवासस्थानं मोठ्या प्रमाणात निर्मित झालेल्या झोपडपट्ट्या त्यानंतर यातून वाढत चाललेलं दारिद्र्य त्यातून वाढत चाललेली बेरोजगारी वाढत चाललेलं दळणवळण आणि त्यातून अनेक समस्यातून व्यसनाधीनता ही शेरी समुदायामध्ये मोठ्या प्रमाणात वाढत चालली व्यसनाधीनतेच्या पाठोपाठ भिक्षावृत्ती ही सुद्धा समस्या मोठ्या प्रमाणात शेरी समुदायामध्ये वाढत चालली त्यानंतर जे काही सातत्यानं पिण्याचं पाणी असेल किंवा सांडपाणी असेल ह्या पिण्याच्या पाण्याचा आणि सांडपाण्याचा तुटवडा सातत्यानं या शेरी समुदायामध्ये मोठ्या प्रमाणात भासू लागला त्या अशा अनेक समस्या ज्या आहेत ह्या प्रमुख समस्या शेरी समुदायासाठी बनल्या गेल्या आणि त्याचा विपरीत परिणाम लोकांच्या आरोग्यावर झाला आणि म्हणून आरोग्याचे समस्या सुद्धा शेरी समुदायामध्ये मोठ्या प्रमाणात वाढत चालल्या जेणेकरून आजच्या काळात आपण पाहतो की ज्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गर्दी आहे त्या ठिकाणी संसर्गाचे आजार जे आहे संसर्गजन्य जे आजार आहे त्याचा ताबडतोब किंवा जलद गतीने त्याचा फायदा होतो आणि म्हणून गर्दीचं प्रमाण वाढत चाललं आणि आरोग्याच्या समस्या त्यातून निर्माण झाल्या त्यानंतर शहरी समुदायातल्या ज्या समस्यामध्ये आपण ज्या प्रमुख समस्या पाहतो ह्या ह्या समस्येपैकी दळणवळणाच्या साधनामुळं ध्वनी प्रदूषण वाढत चाललं वायूचं प्रदूषण वाढत चाललं आणि जल प्रदूषण सुद्धा वाढत चाललं हे सगळ्या प्रदूषणाच्या पाठोपाठ सांडपाण्याची विल्हेवाट शहरी समुदायामध्ये हा एक सगळ्यात मोठा प्रश्न त्या ठिकाणी निर्माण झाला मग हे सांडपाणी जे आहे हे सांडपाणी कुठं कुठंतरी गटारामध्ये तुंबल्या गेलं आडल्या गेलं त्यातून रोगराई वाढीस लागली त्याचा विपरीत परिणाम मानवाच्या शरीरावर किंवा आरोग्यावर विपरीत परिणाम त्याचा होत गेला ह्या अशा अनेक समस्या ज्या आहेत या समस्या शहरी समुदायामध्ये वाढीस लागलेल्या आहेत तर आपण या या शहरी समुदायाच्या प्रमुख समस्येपैकी पहिली समस्या ज्या आहेत तिचा आपण या ठिकाणी सविस्तर अभ्यास करणार आहोत पहिली जी समस्या आहेत त्यापूर्वी जे काही नैसर्गिक कारण आहेत स्थलांतर आहेत लोकसंख्येची झपाट्यानं होत चाललेली वाढ आहे दळणवळण आहे पाणी पुरवठा आहे वीज पुरवठा आहे आरोग्य आहे शिक्षण आहे ह्या सुविधांचा ह्या ह्या ज्या नागरी गरजा आहेत ह्या नागरी गरजाचा नागरी सुविधांवर त्याचा प्रचंड मोठ्या प्रमाणात ताण आला आणि या ताणामुळं काय झालं की जेणेकरून भारतामध्ये जे काही दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार लोकसंख्येचा जर विचार केला तर एकतीस टक्के लोकसंख्या ही शेरी समुदायामधून वास्तव्य करत आहेत त्यानंतर जगभरातील देशामध्ये देशापैकी भारतांमध्ये भारतामध्ये शहरीकरणाचे प्रमाण हे जरी कमी असलं तरी सध्याच्या काळात भारतासमोर शहरवाढीची जी काही समस्या आहे ही गंभीर अशा प्रकारची समस्या ही निर्माण झालेली आहे जेणेकरून शेरी समुदायामध्ये दारिद्र्य असेल बेरोजगारी असेल सांगितल्याप्रमाणे ग्रामीण भागातून नित्यानं होत असलेलं स्थलांतर असेल अल्प रोजगार असेल भीक मागणाऱ्या लोकांचं दिवसेंदिवस वाढत चाललेलं प्रमाण असेल त्यातून चोऱ्या घरफोड्या व्यसनाधीनता यासारख्या सामाजिक समस्या ज्या आहेत हे दिवसेंदिवस याचं प्रमाण जे काय तर वाढीत चाललेलं आहे तर साधारणतः असा एक अंदाज समाजशास्त्रामध्ये व्यक्त केलेला आहे की दोन हजार तीस पर्यंत भारतीय लोकसंख्येच्या पन्नास टक्क्यापेक्षा पन्नास टक्के किंवा पन्नास टक्क्यापेक्षा अधिक लोकसंख्या ही शहरी भागात राहील असा अंदाज या ठिकाणी व्यक्त केलेला आहे दोन हजार तीसपर्यंत जी काही भारताची लोकसंख्या आहे त्या लोकसंख्येपैकी पन्नास टक्केपेक्षा जास्त लोकसंख्या ही शेरी समुदायातून वास्तव्य करेल अशा प्रकारचा अंदाज व्यक्त केलेला आहे तर मग या आता शेरी समुदायातल्या ज्या प्रमुख समस्या आहेत या प्रमुख समस्यांपैकी पहिली समस्या जी आहे तर ती अस्ताव्यस्त शहरे ही पहिली समस्या आहे आता पूर्वीचं शहर साधारणतः पंचवीस ते तीस वर्षापूर्वीचं शहर आणि आजचं शहर शहर याचा जर विचार केला तर फार मोठा बदल फार मोठा जो काही व्यास आहे शहराचा हा वाढलेला आपल्याला दिसून येतो त्याचं मूळ कारण असं आहे की मूळ शहर जे आहे मूळ बाजारपेठ मूळ शहराची जी आहे बाजार जुनी बाजारपेठ जी आहे आणि वास्तव्य करणाऱ्या लोकांची वसाहत जी आहे बाजारपेठालगतचं जे मूळ शहर आहे हे शहर कसं वाढत गेलं तर साधारणतः शहराच्या आजूबाजूला एम आय डी सी एरिया स्थापन झाला अनेक प्रकारच्या कंपन्या अनेक प्रकारचे कारखाने कच्च्या मालापासून पाक्या मालात निर्माण करणारे जे प्रोडक्ट आहेत कंपन्या आहेत ह्या कंपन्याचं वास्तव्य किंवा कंपन्या निर्माण झाल्या जुन्या शहराच्या बाजूला आता ह्या कंपन्या निर्माण झाल्याच्या नंतर जो काही ग्रामीण आणि आदिवासी समुदायाकडून जो काही स्थलांतरित होणारा जो काही ओढा आहे या लोकांना शहराच्या मध्यभागी वास्तव्य करण्यासाठी घरं मिळालेली नाही मग या लोकांनी काय केलं की ज्या कंपन्या आणि कारखाने आहेत ज्या ठिकाणी दोन हाताला काम मिळालेले पोटाची खळगी भरण्याचा प्रश्न ज्यांचा शहरी समुदायात आल्याच्या नंतर औद्योगिक क्षेत्राच्या माध्यमातून जो सुटलेला आहे पण आता वास्तव्याचा प्रश्न त्यांच्या समोर निर्माण झाला म्हणून या स्थलांतरित लोकांनी काय केलं तर या स्थलांतरित लोकांनी एम आय डी सी एरियाच्या बाजूला छोट्या छोट्या ज्या काही घरं आहेत किंवा छोट्या छोट्या वस्त्या थे त्या ठिकाणी स्थापन झाल्या स्थापन केल्या राहण्यापुरत्या आणि स्थापन करत असताना साधी घरं छोटी टीनची पत्र्याची घरं असेल झोपडपट्टी वजा घरं असतील अशा घराची निर्मिती त्या ठिकाणी केली म्हणजे मूळ शहर बाजूला एम आय डी सी एरिया आणि त्याच्या बाजूला पुन्हा झोपडपट्टी आणि वास्तविक करणाऱ्या लोकांच्या वसाहती बाजूला त्या एम आय बाजूला तयार झाली म्हणजे एकंदरीत शहराचं जे काही व्यास आहे हा सातत्यानं वाढत गेला नंतर झोपडपट्ट्याचं प्रमाण हे झोपडपट्टी करून वास्तव्य करणाऱ्याचं प्रमाण हे सातत्यानं वाढत गेलं छोटी छोटी घरं बांधून त्या ठिकाणी वास्तव्य करणाऱ्या लोकांचं प्रमाण स्थलांतरित झालेल्या लोकांचं प्रमाण वाढत गेलं आणि म्हणून शहराचा जो काही व्यास आहे हा अस्ताव्यस्त स्वरूपामध्ये मोठ्या प्रमाणात झालेला आहे आणि म्हणून भौगोलिक संदर्भात शहराचा जो काही वाढता पसारा आपण लक्षात घेतो त्यावेळी शहरी समुदायामध्ये हे जे वाढत चाललेलं जे काही घर घराचं प्रमाण आहे हीच एक मूळ समस्या बनली आणि शहराच्या अवाढव्य आकारमानामुळं किंवा वाढत चाललेल्या आकारमानामुळं समस्येचा तोडगा काढण्यासाठी जी काही मूळ प्रॉपरची जी अर्थव्यवस्था आहे ती अर्थव्यवस्था सातत्यानं अपुरी पडत चालली स्थलांतर लोकसंख्या वाढत चालली मग त्या लोकसंख्येला पाणी अपुरं पडत चाललं वीज अपुरी पडत चालली त्यानंतर दैनंदिन ज्या काही आवश्यक का गरजा आहेत ह्या आवश्यक गरजा ज्या काही पुरविल्या जातात त्या गरजा पूर्ण करण्यासाठी अर्थव्यवस्था ही निश्चितच अपुरी पडू लागली आणि खेड्यामधून लहान लहान गावातून जे काही सातत्यानं स्थलांतर होत चाललेलं आहे त्यामुळे शहराचं आक्रमण जे तर ते गतीनं अतिशय गतीनं हे वाढत चाललेलं आहे आणि म्हणून हे लोक ज्या ठिकाणी ज्यावेळी शहरामध्ये येतात बाहेरचे स्थलांतरित लोक तर त्यावेळी ते, ते निश्चितच जमिनीचा ताबा करतात जमीन खरेदी करतात गुंठेबारी जमीन खरेदी करतात प्लॉटनुसार जमीन खरेदी करतात कृषक जमिनी ज्या अकृषक बनून त्यांना येणे लेआउट करून त्या ठिकाणी प्लॉटिंग केली जाते त्या ठिकाणी वसाहती उभारल्या जातात आणि मग निश्चितच जमीन जी आहे ती जमीन व्यापक म्हणजे गुंतत चाललेली आहे आणि त्याचा विपरीत परिणाम मग शहरी समुदायातील अर्थव्यवस्थेवर निश्चित मोठ्या प्रमाणामध्ये झालेला आहे की शहरी समुदायाची अर्थव्यवस्था जी आहे या लोकांच्या दैनंदिन गरजा पूर्ण करण्यासाठी निश्चित त्या अर्थव्यवस्थेवर ताण पडला आणि ताण पडल्यामुळं ती एक अस्ताव्यस्त वाढत चाललेल्या शहराचं चा जे काही जी काही का का समस्या आहे ही शहरी समुदायाचं एक प्रमुख आ, समस्या बनली एक लक्षण शहरी समुदायाचं बनले त्यानंतर क्रमांक दोनची समस्या जी आहे गर्दी किंवा त्याला आपण दाटीवाटी म्हणतो गर्दीचं प्रमाण आता लोकसंख्या वाढली म्हणजे गर्दी वाढलीच आता ह्या दाटीवाटीमुळं किंवा गर्दीमुळं झालं काय की निवासस्थानं जी आहे तर ती अपुरी पडू लागली अगदी मूळ शहर असेल किंवा स्थलांतरित झालेल्या लोकांच्या वसाहती असतील तर या ठिकाणी निश्चित जागा अपुरी पडू लागली छोटे छोटे घरं आहेत सदस्य संख्या वाढत चालली आणि घरं अपुरी पडू लागले आणि मग त्यात त्या दृष्टिकोनातून गर्दी ही वाढत चालली आणि ह्या गर्दीमुळे काय झालं की कमीत कमी जागेमध्ये जास्तीत जास्त लोक राहणे राहणे अशा पद्धतीचं एक वातावरण त्या ठिकाणी निर्माण झालं साधारणतः आपल्या मुंबईसारख्या शहराचा जर विचार केला तर प्रचंड मोठ्या प्रमाणात गर्दी आहे वास्तव्यासाठी जे काही घरं आहेत ती अत्यंत कमी स्वरूपात आहे अत्यंत छोटी छोटी घरं आहेत आणि त्या घरामध्ये राहणाऱ्या लोकांचं प्रमाण हे संख्या जी आहे ही निश्चित जास्त आहे मग अपुरी घरं आणि वाढलेली दाटीवाटी किंवा गर्दी याचे विपरीत परिणाम सातत्यानं आरोग्यावर होत गेले आणि त्यामुळं लोकसंख्या वाढल्याने याचा परिणाम ह्या गर्दी या समस्येशी निगडीत झाला आणि म्हणून गर्दी किंवा दाटीवाटी ही एक समस्या शहरी समुदायामध्ये निश्चितपणे ही वाढीस लागली बहुतांश लोक जे काय आहेत ते कमी जागेत राहू राहत असल्यामुळं या श म्हणजे प्रत्येक अशा शहरामध्ये दाटीवाटीची समस्या जी काय ही उद्भवली गेली आणि त्यामध्येच भारतामध्ये जे काही मोठारी शहरं आहेत ह्या शहरामध्ये ही जी गर्दी किंवा दाटीवाटी जी आहे किंवा अपुरे निवासस्थानं आहेत तर ही समस्या जी आहे तर ती मोठ्या प्रमाणात भिडसू लागलेली आहे तर अशा प्रकारे ही वाढत्या लोकसंख्येमुळं जागा अपुरी अपुरे निवासस्थानं आणि त्या ठिकाणी दाटीवाटी अशा प्रकारे गर्दी अशा प्रकारे ही एक दाटीवाटी किंवा गर्दी नावाची समस्या जी आहे तर ती शहरातील शहरी समुदायातील ज्या प्रमुख समस्या आहेत त्याच समस्येपैकी एक समस्या निश्चित बनलेली आहे त्यानंतर क्रमांक तीनची समस्या आहेत निवास आणि झोपडपट्ट्या मी तुम्हाला पूर्वीच सांगितलं की मूळ शहरामध्ये जे काही निवासस्थान होते आणि शहराच्या आजूबाजूला जी काही झोपडपट्टी स्लम एरिया जो काही स्थापन झाला ह्या झोपडपट्टी आणि निवास जे आहेत ह्या निवासस्थानामध्ये आणि झोपडपट्ट्यामध्ये वाढत्या लोकसंख्येमुळं आपुऱ्या घरामध्ये सदस्य संख्या वाढत चालल्यामुळं गर्दीचं चा प्रमाण दाटीवाटीचं प्रमाण हे शहरी भाग समुदायामध्ये निश्चित प्रमाणे मोठ्या प्रमाणात निर्माण झालं आणि त्यातल्या त्यात ज्या शहरी केंद्र ज्या शहरामध्ये बेरोजगार किंवा अल्परोजगार ही समस्या अधिक गंभीर आहे त्या शहरामध्ये आजूबाजूच्या प्रदेशामध्ये आणि त्या शहराकडे येणाऱ्या लोकांचं जे स्थलांतर जे आहे तर त्या लोकांच्या स्थलांतराची व्यवस्था त्या शहरामध्ये उपलब्ध झालेली नाही किंवा होत नाही आणि म्हणून एका शहरातून दुसऱ्या शहरात हे सुद्धा स्थलांतर हे मोठ्या प्रमाणात होऊ लागलं जसं ग्रामीण समुदायातून शहरी समुदायामध्ये परंतु ज्या शहरामध्ये ज्या समस्या निर्माण झाल्या अनेक प्रश्न त्या ठिकाणी निर्माण झाले की ज्या लोकांचे प्रश्न त्या शहरामध्ये सुटू शकले नाही अशा लोकांनी एका शहरातून दुसऱ्या शहरात सुद्धा स्थलांतर करण्याचं प्रमाण वाढत चाललेलं आहे आणि ह्या स्थलांतरामुळे निवासस्थान आणि झोपडपट्टी जी आहे ह्या झोपडपट्टीचं प्रमाण जे आहे तर ते सातत्यानं हे निर्मिती झोपडपट्टी निर्मितीचं प्रमाण जे आहे तर हे सातत्यानं वाढत चाललेलं आहे तर अशा प्रकारे ह्या अपुरं निवासस्थानं वाढत चाललेली झोपडपट्टी एरिया आणि त्यातून लोकांचं जे काही गर्दीच्या माध्यमातून जीवन जगणं जे आहे तर ते लोकांना त्या ठिकाणी असह्य झालेलं आहे शिवाय ह्या वाढत्या गर्दीमुळे मी सांगितल्याप्रमाणे ध्वनी प्रदूषणाची समस्या त्या ठिकाणी निर्माण झाली वाहनाचे कर्ण कर्कश आवाज त्यानंतर त्या वाहनाच्या मधून निघणारा जो काही धूर आहे यातून वायू प्रदूषण हे मोठ्या प्रमाणात होत चाललेलं आहे वाढत्या गर्दी गर्दीमुळे जे काही सांडपाणी वाहणार आहे त्यातून जल प्रदूषण ही समस्या अशा एका समस्येतून अनेक एक समस्या ज्या आहेत तर ह्या साधारणतः निवास आणि झोपडपट्ट्या या भागातून वाढत चाललेल्या आहेत आता झोपडपट्टी म्हणजे झोपडपट्टी जो काही भाग असतो या झोपडपट्टी भागामध्ये कसल्याही प्रकारच्या स्वच्छता किंवा सुविधा गरीब लोकांचं राहण्याचं प्रमाण असते असल्यामुळं तर त्या झोपडपट्टी एरियामध्ये जे काही वास्तव्य करणारे लोक आहेत तर ह्या लो या ठिकाणचं सुद्धा जे काही आरोग्य आहे हे आरोग्य चांगल्या प्रकारचं लोकांचं दिसत नाही त्याचं कारण की गरिबी त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आहे आणि अपुरी जागा आहे गर्दी आहे त्या ठिकाणी बेरोजगारी आहे झोपडपट्टी एरियामध्ये व्यसनाधीन असलेल्या लोकांचं प्रमाण निश्चितपणे मोठ्या प्रमाणात दिसून येतं आणि व्यसनाधीन झाल्यामुळं बेरोजगारी असल्यामुळं त्यांच्या आरोग्यावर निश्चित परिणाम होतो आणि त्यातून संसर्गाचे आजार जे आहेत ते स्लम एरिया किंवा झोपडपट्टी एरियामधून मोठ्या प्रमाणामध्ये झालेले आपल्याला पाहायला मिळतात किंवा आढळून येतात तर अशा प्रकारे शहरी भागामध्ये झोपडपट्ट्याची समस्या जी आहे तर ती दिवसेंदिवस गंभीर बनत चाललेली आहे मुंबई शहरामध्ये जवळपास पन्नास टक्के लोक जे आहेत नुसते मुंबई शहराचा जर विचार केला तर मुंबई शहरातील लोकसंख्येपैकी पन्नास टक्के लोक हे झोपडपट्ट्यामधून वास्तव्य करताना दिसून येतात किंवा झोपडपट्ट्यामध्ये ते वास्तव्य करतात आता मुंबईसारख्या महान महानगरपालिकेने या लोकांचे पुनर्वसन करण्याचा प्रयत्न केला असला तरी ती समस्या अद्यापपर्यंत सुटलेली नाही जशी आहे तशीच किंवा त्या समस्येमध्ये पुन्हा आणखी वाढ बनत चाललेली किंवा पडत चाललेली साधारणतः चंदीगडसारख्या नियोजित शहराचा जर विचार केला तर ह्या शहरामध्ये सुद्धा झोपडपट्टीची समस्या परिपूर्ण सुटलेली नाही तिथंसुद्धा ती समस्या आसून उभी आहेच त्यामुळे निवास आणि झोपडपट्ट्या यातून ज्या काही समस्या उद्भवल्या किंवा ही समस्या जी काही शहरी समुदायामध्ये उद्भवली तर या समुद्र समु, समस्येचा विपरीत परिणाम शहरी समुदायावर निश्चित झालेला आपल्याला आढळून येतो आता झोपडपट्टी ही जी संकल्पना आहे किंवा या संकल्पनेना विविध शहरामध्ये भारतातल्या विविध शहरामध्ये झोपडपट्टी या संकल्पनेसाठी वेगवेगळे शब्द वापरलेले आहेत साधारणतः आपल्याला मुंबई शहराचा जर विचार केला समजा उदाहरणार्थ भारतामध्ये जी काही प्रमुख शहर आहेत या शहरामध्ये झोपडपट्टीला एक वेगळे वेगळं नाव प्रत्येक ठिकाणी वेगळं नाव दिलेलं आहे उदाहरणार्थ मुंबईसारख्या शहरामध्ये झोपडपट्टी म्हण झोपडपट्टी म्हणतात दिल्लीमध्ये याला झुग्गी किंवा झोपडी नावानं ते हा ही झोपडप झोपडपट्टी प्रचलित आहे त्यानंतर कलकत्त्यामध्ये याला बस्ती म्हणतात त्यानंतर चेन्नईमध्ये याला चेरी म्हणतात त्यानंतर बेंगलोरमध्ये याला केरी म्हणतात त्यानंतर कानपूरमध्ये याला आहाता असं म्हणतात त्यानंतर जयपूरमध्ये याला कच्ची बस्ती असं म्हणतात त्यानंतर भोपाळ किंवा इंदूरमध्ये याला गंदी बस्ती असा शब्द प्रचलित आहे त्यानंतर जो काही चहाच्या मळ्याचा भाग आहे दार्जिलिंग सिक्कीमसारख्या सारख्या किंवा ज्या ज्या ठिकाणी चहाची मळे आहेत त्या चहाच्या मळ्याच्या भागामध्ये झोपडपट्टीला बराक असा शब्द छोट्या छोट्या झोपड्या त्याला बराक असा शब्द उच्चारला जातो त्यानंतर ज्या काही खनिकर्म किंवा खाणीचा भाग आहे ह्या खाणीच्या भागामध्ये याला घोबारा असा शब्द प्रयोग वापरला जातो म्हणजे झोपडपट्टी ह्या शब्दाला प्रत्येक शहरामध्ये वेगवेगळ्या शब्दानं किंवा वेगवेगळ्या उच्चाराने त्याचा वापर केला जातो तर अशा प्रकारचे हे अपुरे निवासस्थान किंवा घर घरं जे आहेत हे घरं आणि झोपडपट्ट्या या दृष्टिकोनातून शहरी समुदायामध्ये ही एक निवास आणि झोपडपट्टी नावाची समस्या जी आहे ते ही तीव्र स्वरूपात इनं आता आकारमान घेतलेला आहे आणि त्यानंतरची जी चौथी समस्या आहे महत्वाची आहे बेरोजगारी समस्या आहे आतापर्यंत आपण अस्ताव्यस्त घरे पहिली समस्या दुसरी समस्या दाटीवाटी किंवा गर्दी पाहिली तिसरी समस्या निवास आणि झोपडपट्ट्या ही पाहिली आणि आता चौथी समस्या जी आहे तर ती बेरोजगारी आता बेरोजगारी ही एक साधारणतः अलीकडच्या काळामध्ये हीची तीव्रता वाढत चाललेली आहे दिवसेंदिवस बेरोजगारीचं प्रमाण जे आहे हे सातत्यानं वाढत चाललेलं आहे आणि ही बेरोजगारी समस्या जी आहे तर ती शहरी समुदायासाठी एक गंभीर अशा प्रकारची समस्या म्हणून त्या बेरोजगारी समस्येकडे शहरी समुदायातून पाहिलं जातं आणि म्हणून ज्या काही प्रमुख समस्या शहरी समुदायामध्ये आहे त्यापैकी बेरोजगारी ही समस्या ही प्रमुख आहे शहरी भागामध्ये साधारणतः बेरोजगारीचं जे काही प्रमाण आहे ते श्रमिकांच्या जे काही प्रमाण आहे श्रमिक कष्ट करू किंवा कष्टाळू लोकांच्या प्रमाणामध्ये पंधरा ते पंचवीस टक्के इतका आहे आता हे प्रमाण सातत्यानं वाढत चाललेलं आहे तर ही जी टक्केवारी टक्के आहे ही साधारणतः बेरोजगारीची टक्केवारी शिक्षित लोकांमध्ये ही जास्त आहे म्हणजे शिकलेले लोक जास्त बेरोजगार आहेत अशिक्षित लोक हे शारीरिक कष्टाचं काम कोणतंही करतात परंतु जो सुशिक्षित झालेले आहेत जे ज्यांनी साधारणतः वीस पंचवीस वर्षापर्यंत स्वतःचं आयुर्मान जे आहे शिक्षण घेण्यासाठी खर्च केलेला आहे अशा लोकांमध्ये बेरोजगारीचं प्रमाण निश्चितपणे जास्त प्रमाणात आहे बेरोजगार कोण आहे ते शिकून नोकऱ्या न मिळणे शिकून उद्योग न करता येणे किंवा उद्योगामध्ये धाडस न करणे किंवा भांडवल त्यांच्याकडं नसणे गरिबी असणे हे जे कारणं आहेत ह्या कारणामुळं बेरोजगारीचं प्रमाण हे निश्चितपणे वाढत चाललेलं आहे आणि सुशिक्षित किंवा शिक्षित लोकांमध्ये हे बेरोजगारीचं प्रमाण निश्चितपणे मोठ्या प्रमाणात आपल्याला पाहायला मिळते किंवा आढळून येतं आणि म्हणून सर्व जे काही शिक, शिक्षित शहरं आहेत तर त्यामध्ये बेरोजगार बेरोजगारीपैकी अर्धे लोक जे आहेत ते महानगरामध्ये साधारणतः मुंबई कलकत्ता चेन्नई अशा नगरामध्ये मोठ्या प्रमाणात आहे त्याची नोंदसुद्धा झालेली आपल्याला आढळून येते शिवाय शहरातील रोजगार ग्रामीण भागातील रोजगारापेक्षा जरी अधिक असला तरी शहरी भागातील जगण्याचा खर्च पाहता रोजगार फार कमी आहे अशी त्यामध्ये एक प्रकारची तफावत आहे आता ग्रामीण समुदायातला रोजगाराचा जर विचार केला आणि शहरी समुदायातील रोजगाराचा जर विचार केला तर ग्रामीण समुदायातील रोजगारापेक्षा शहरी समुदायातील रोजगार जो आहे हा हा जास्त प्रमाणात आहे रोजंदारी जी आहे किंवा दिवसा दिवसभरात काम केल्याच्या नंतर जे काही मजुरी मिळते हे मजुरीचं जे प्रमाण आहे ग्रामीण समुदायापेक्षा शहरी समुदायामध्ये मजुरी जास्त आहे परंतु शहरी समुदायामध्ये मजुरी जरी जास्त असली तरी जगण्याचा खर्च त्या मजुरीपेक्षा अधिक पटीमध्ये आहे आणि म्हणून बेरोजगारीचं प्रमाण जे आहे तर हे प्रमाण दिवसेंदिवस शेरी समुदायामध्ये वाढीस लागले आहे अशा पद्धतीनं बेरोजगारी नावाची समस्या जी आहे तर ती शहरी समुदायामध्ये ही मोठ्या प्रमाणात आहे अशा प्र प्रकारे ही बेरोजगारीची एक समस्या शहरी समुदायामध्ये आहे त्यानंतर क्रमांक पाच ची समस्या जी आहे भिक्षावृत्ती समस्या आता भिक्षावृत्ती समस्यामध्ये ही समस्या, समस्या शहरी समुदायामध्ये ही मोठ्या प्रमाणामध्ये दिवसेंदिवस भिक्षा मागून जागणाऱ्याचं प्रमाण शेरी समुदायामध्ये निश्चितपणे वाढीस लागत चाललेलं आहे त्याचे अनेक कारण आहेत बेरोजगारी हे कारण असेल वाढती लोकसंख्या कारण असेल अपुरे घराची अपुरे घर असतील झोपडपट्टी भाग असेल व्यसनाधीनता असेल ह्या सगळ्या गोष्टीचा विचार करून भिक्षावृत्तीमध्ये वाढ होत चाललेली आहे त्यानंतर काही लोकांचं किंवा काही मुलांचं अपहरण करून काही काही जे लोक आहेत काही छोट्या छोट्या बालकाचं अपहरण करून त्यांना अपंग करून त्यांच्याकडून हा भिक्षा मागण्याचा व्यवसाय करून घेतला जातो म्हणून काही भिक्षा वृत्ती करणाऱ्या संघटना सुद्धा शेरी समुदायामध्ये आहेत आणि म्हणून बालकाचं अपहरण करून त्याचा त्याला अपंग करून त्याकडून भिक्षा मागण्याचं काम करून घेत घेणारी संघटना असल्यामुळं याचा सुद्धा विपरीत परिणाम भिक्षावृत्ती या संख्येवर मोठ्या प्रमाणात झालेला आहे तर अशा प्रकारे ही एक भिक्षावृत्ती आहे ही एक समस्या आहे शिक्षण आणि कौशल्याची जर कमतरता असेल शिक्षणापूर असेल किंवा व्यावसायिक कौशल्य जर त्या व्यक्तीकडं नसेल तर असा व्यक्ती काय करतो की बहुतांश साधारणतः हे प्रमाण गरीब लोकातून जास्त प्रमाण हे भिक्षावृत्तीकडे वळण्याचं प्रमाण ते आपल्याला पाहायला मिळतं किंवा आढळून येतं तर हे गरिबीतून हे प्रश्न ज्यावेळेस जगण्याचे निर्माण होतात त्यावेळेस ह्या गरिबीतला व्यक्ती काय करतो की बाकी व्यवसायापेक्षा भिक्षा व्यवसाय किंवा भिक्षावृत्ती या या हा व्यवसाय करण्यास पसंती देतो आणि मग जगण्यासाठी भिक्षा मागणे जगण्यासाठी भीक मागणे ह्या व्यवसायाला प्राधान्य देतो म्हणजे हा व्यवसाय नाही परंतु ही वृत्ती भिक्षावृत्ती याच्यामध्ये वृत्ती निर्माण होते आणि तो त्या भिक्षा मागण्यासाठी प्रवृत्त होतो म्हणजे गरिबी हे मुख्य कारण ह्या भिक्षावृत्तीमध्ये आहे आणि म्हणून ह्या गरिबीमुळे भिक्षावृत्तीमध्ये शेरी समुदायामध्ये वाढ झालेली आपल्याला दिसून येते आणि एकदा ती सवय लागली की त्या सवयीची एक, एक प्रकारची जीवनशैली भिक्षा मागणे ही एक जीवनशैली त्या व्यक्तीमध्ये तयार होते आणि ती व्यक्ती मग सातत्यानं आपल्याला सार्वजनिक ठिकाणी मग चौक असेल शहरातली मंदिरं असतील बस स्थानक असेल रेल्वे स्टेशन असेल मुख्य बाजारपेठा असतील किंवा मनोरंजनाची स्थळं असतील किंवा बागबगीचे असतील ह्याच्या आजूबाजूला ज्या ठिकाणी लोकांची गर्दी मोठ्या प्रमाणात असते अशा ठिकाणच्या आजूबाजूला हे भिक्षा वृत्ती किंवा भिक्षा व्यवसाय करणारे जे काही लोक असतात हे लोक आपल्याला निश्चितपणे त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात शहरी समुदायामध्ये दिसून येतात तर हे ये अतिदारिद्र्यातून ही सवय जन्म घेते आणि एकदा ही सवय व्यक्तीला लागली ला ला की मग व्यक्ती भिक्षा मागण्यालाच विशेष प्रकारची प्राधान्य देतो काम करण्याला किंवा रोजंदारीनं का रो, रो रोजगार मिळण्यासाठी तो दुर्लक्ष करतो आणि भिक्षावृत्तीकडं सातत्यानं ओळखो तर मोठमोठ्या शहरामध्ये भिक्षेकरांच्या ज्या टोळ्या आहेत संघटना आहेत मी सांगितल्याप्रमाणे तर ह्या टोळ्या किंवा संघटना ह्या अधिक सक्रिय होतात व्यक्तीला मागण्यास प्रवृत्त करतात बऱ्याच पालकांकडून मुलांना भीक मागण्यासाठी सुद्धा काही ठिकाणी तर विकलं जातं मुलांना की कमालीचं जर अति दारिद्र्य असेल तर असे पालक स्वतःचे मुलं हे भीक मागण्यासाठी संघटनेकडे हा मुलगा विकून टाकतात आणि मग त्या विकलेल्या मुलाला विकलेल्या जे काही अर्थार्जन त्यातून होतं त्यावर स्वतःची उपजीविका भागवितात अशा पद्धतीने ही भिक्षा वृत्ती जी काय ही शेरी समुदायामध्ये ही वाढत चाललेली आहे काही प्रकरणामध्ये तर मुलाचे अपहरण करून मी सांगितल्याप्रमाणे त्यांना अपंग केलं जातं आणि अपंग करून या व्यवसायाचा गैर या व्यवसायासाठी गैरवापर भिक्षावृत्ती व्यवसायासाठी गैरवापर त्या मुलांचा करून केला जातो जेणेकरून यावर एक कायदा सुद्धा म्हणजे तयार झालेला आहे की भीक मागणे हा कायद्यानुसार गुन्हा आहे बॉम्बे प्रिव्हेन्शन ऑफ बेबिंग ॲक्ट एकोणावीसशे एकोणसाठ या कायद्यानुसार भिक्षा मागणे किंवा मा भीक मागणे हा गुन्हा आहे एकोणावीसशे एकोणसाठचा सा हा कायदा पारित झालेला आहे या कायद्याअंतर्गत भिक्षा मागणे किंवा मा भीक मागणे हा कायद्यानुसार गुन्हा ठरलेला आहे यावर ह्या वृत्तीला म्हणजे ह्या वृत्तीवर थोडासा कंट्रोल करण्यासाठी ही वृत्ती कंट्रोल करण्यासाठी या व्यक्तीला या वृत्तीला म्हणजे स्थिर करण्यासाठी किंवा ह्या वृत्तीपासून लोक लोकांना किंवा त्या व्यक्तींना अलग करण्यासाठी शासनानं यावर एक विशेष प्रकारचा कायदा केला एकोणीसशे एक एकोणसाठ साली आणि हा कायदा करून भिक्षा मागणे किंवा मा भीक मागणे हा कायद्यानुसार गुन्हा ठरत चाललेला आहे आता आपण शेरी समुदायामध्ये ज्यावेळेस वास्तव्य किंवा पाहतो अनुभवतो काही व्यक्तीला धडधकट असतात अगदी हात पाय चेहरा शरीर वगैरे सगळं व्यवस्थित असतं तरी सुद्धा तो व्यक्ती भीक मागतो त्याचं काय कारण की अतिकमालीच्या दारिद्र्यातून भीक मागण्याची वृत्ती त्यानं त्याच्याकडं ते उपलब्ध झाली आणि त्या वृत्तीनं तो भीक मागू लागलेला आहे काही व्यक्ती शहर शहरातले जे आहेत की शारीरिक मेहनत किंवा कष्ट करणे आणि त्यातून रोजगार उपलब्ध करणे हे त्यांना असं हे वाटतं किंवा शारीरिक श्रम करण्याला त्यांना अवघड जातं किंवा कंटाळा येतो घृणास्पद वाटतं कष्ट वाटतात आणि मग हे करण्यापेक्षा भीक मागणं सोपं आहे म्हणून भीक मागण्याचा व्यवसाय भी जो किंवा भिक्षा वृत्ती जी आहे वृत्ती त्यांच्यामध्ये संचारते आणि त्या पद्धतीनं ते सातत्यानं भिक्षावृत्तीकडे वळतात आणि या दृष्टिकोनातून भिक्षावृत्तीचं प्रमाण जे आहे तर ते हे प्रमाण शेरी समुदायामध्ये हे दिवसेंदिवस हे वा...